पालखीचा शेवटचा दिवस आहे काय आजच्या दौऱ्याचं सविस्तर माहिती? नाही, गेल्या वर्षी गेलो होतो मी, आता आषाढी एकादशीचा लाखो लोक तिकडे पंढरपूरला येतात आणि त्यामुळे त्यांची कुणाची गैरसोय होऊ नये, योग्य ते नियोजन शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि यासाठी आम्ही आज तिथे आमचे दोन्ही मंत्री आहेत, तिकडचे पालकमंत्री आहेत आणि सगळ्यांच्या बाबतीत थोडे एक आढावा घेऊन आपल्या नियोजनाचं जे काही काम आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो, जेणेकरून लाखो वारकरी संप्रदाय जो आहे त्याचं कुठेही या आषाढी वारीमध्ये गैरसोय नको, मग तिथे तिथल्या सुविधा असतील, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असतील, वारकरीचा मार्ग असेल, या सगळ्या ज्या काही महिलांसाठी चेंजिंग रूम, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तिथले रस्ते, तिथल्या सगळी व्यवस्था, मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून देखील व्यवस्था केली जाते, हे सगळ्याचा एक आढावा घेऊन यावर्षी आम्ही वारकरी जे आहेत, वारकरी महामंडळ देखील आम्ही केलेलं आहे, त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत, ते देण्यासंदर्भात देखील निर्णय घेतला आहे. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान देण्याचा देखील मान्य केला आहे, निर्णय घेतला आणि त्याचबरोबर टोल मुक्त वारी हे देखील काल आहे आणि सुरक्षित, स्वच्छ, सुरक्षित या ठिकाणी निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित वारी अशा प्रकारचं नियोजन झालं पाहिजे यासाठी तिथं काही कमी पडू नये आणि यावर्षीची वारी अतिशय चांगली व्हावी याचा प्रयत्न सरकारचा आहे. मनोज जरांगे 20 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे आणि त्यांची माहिती घेतो. विशालगडावर काही जे घटना घडली, दगडफेक झाली, तणावाची स्थिती तिथे निर्माण झाली, आपलं काही बोलणं त्या ठिकाणी झालं? माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे, गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे, आपली संपत्ती आहे, आपलं ऐश्वर आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे अशी शासनाची देखील भूमिका आहे आणि मग या बाबतीमध्ये प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल. बाई, काल मोदी साहेब मुंबईत आले होते, मुंबईमध्ये आले होते, व्यक्त केलं विधानसभेचा, एकंदरीत काय चर्चा झाली, कसा होता आजचा संपूर्ण कार्यक्रम? खरं म्हणजे कालचा कार्यक्रम होता तो मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले, त्यांनी हॅट्रिक केली आणि त्यानंतर प्रथमच ते मुंबईत येत होते, आले होते, त्यांचं स्वागत जल्लोषात सगळ्यांनी केलं आणि आम्ही बोलवलं ते काय विकासाच्यासाठी, दोन टनेल केले, त्यामध्ये जे अंतर 2-2 तासाचं लागायचं तिथे काही मिनटावर ते अंतर आलं, लोकांच्या फायद्याचं ते आणि मुंबई MMR च्या माध्यमातून लोकांना दिलासा देणारे ते प्रकल्प काल होते, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही या राज्यातले जे युवा आहेत, जे 12वी जे डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलेली आहे त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आणि त्या माध्यमातून 6,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंत त्यांना स्टायपंड मानधन दिलं जाईल, स्टायपंड देऊन त्यांना कंपनीमध्ये ॲप्रेंटिसशिप दिली जाईल, जेणेकरून वर्षभरामध्ये ते ट्रेंड होतील आणि जे उद्योग येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल. सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे, 10 लाख युवा यांना रोजगार मिळेल, युवकांना रोजगार मिळेल, युवतींना रोजगार मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल, ते ट्रेंड होतील, त्याही योजनेचं काल लॉन्चिंग आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांच्या शुभहस्ते झालं आणि अनेक रेल्वेचे देखील प्रकल्पांचं म्हणजे विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात होता आणि मग राज्यात देखील 2 वर्षात अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट केले, केंद्र आणि राज्याच्या
माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून याचा आम्हाला अभिमान. आणि म्हणूनच मी खात्री आणि विश्वास दिलेला आहे की जे 2 वर्षात काम आम्ही केलं त्याचं तुलना 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली तर त्यांनी जे काही स्पीड ब्रेकर घातले होते महाविकास आघाडीच्या काळात, सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढले, त्या उद्योगांना चालना दिली. मग समृद्धी हायवे असेल, अटल सेतू असेल, कोस्टल हायवे असेल, त्याचबरोबर मेट्रो असेल, सगळ्या योजना, सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले, नवीन प्रकल्प आम्ही हाती घेतले, नवीन योजना कल्याणकारी लॉन्च केल्या. म्हणजे विकास आणि कल्याण हे दोन्ही काम किंवा या दोन्ही याच्यावर सरकार काम करत आहे. आणि म्हणूनच मी खात्री दिली की जी मेहनत आम्ही 2 वर्ष केली, आताही निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार, विधानसभेच्या योजना आपण दिल्या, परंतु याचा खरंच विधानसभेला फायदा होईल काही? गोंधळ नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना, याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत. आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे. त्यामध्ये ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल. जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू. त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे, केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे, त्याला आम्ही डायरेक्ट देऊ. पांढरा रेशन कार्ड पण ते 1 लाखाच्या वर पण 2.5 लाखाच्या खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार. त्याचबरोबर जन्माचा दाखला, शाळेचा दाखला हे देखील आम्ही ग्राह्य धरणार. सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार. आणि योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे. याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच जाईल. त्यामध्ये कुठलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील. त्यामुळे हे योजना ज्या आम्ही लॉन्च केल्या त्याची तरतूद आम्ही केली. आरक्षणाचा मुद्दा अजून तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही एकतर होऊ द्या. ही जी लाडकी बहीण योजना अतिशय पॉप्युलर आहे. पॉप्युलर होईल कारण त्यांचे खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा भाई अजून मार्ग, त्याचा निर्णय अजून मार्गी लागला नाही. 10% आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिलं मराठा समाजाला. ओबीसी समाजाचं, कुठल्याही समाजाचं कमी न करता दिला. त्या आता ते प्रकरण कोर्टात आहे. कोर्टात अनेक लोक प्रयत्न करतात पण कोर्टाने काही त्याला स्टे दिलेला नाही. ते या भरतीमध्ये ते लागू झालेलं आहे. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी मिळत नव्हती मराठवाड्यात, जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे. आता नवीन जे काही सगळे सवयरेच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर आक्षेप आलेले आहेत. कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे त्यामध्ये आले. त्याच्यावर देखील सरकार काम करत आहे. पण विरोधकांना माझं सांगणं आहे आताही की ज्या बैठकीला म्हणजे मराठा आणि ओबीसीसाठी अतिशय संवेदनशील महत्त्वाची बैठक असताना त्याच्यामधून विरोधकांनी येण्याचं टाळलं, पळ काढला, म्हणजे त्यांची दुटप्पी भूमिका तिथून दिसते. या दोन्ही मुद्द्यावर सरकार संवेदनशील आहे. सगळ्यांनी एकत्र